नमस्कार, मराठी रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। दिवाळी स्पेशल भागामध्ये मी आज तुम्हाला भाजणीची चकली करून दाखवणार आहे। त्यासाठी मी हे भाजणीचं पीठ घेतलं आहे। ही चकलीची भाजणी कशी करायची ह्याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे। हे भाजणीचं पीठ आहे चकलीचं, हा चकलीचा मसाला आहे ह्याचा पण व्हिडिओ मी शेअर केलेला आहे। एक टेबलस्पून तेल आहे, चवीप्रमाणे मीठ आहे। मी ह्या कपाच्या मापाने पीठ घेतलेलं आहे। दीड कप पीठ आहे तर दीड कप पाणी मी पाण्याची उकड काढणार आहे। पाणी उकळायला ठेवायचं आहे। दीड कप पाणी मी उकळायला ठेवलं आहे, झाकण ठेवायचं म्हणजे पटकन उकळी येते। पाण्याला आपल्या आता उकळी आली आहे, त्यामध्ये मी एक टेबलस्पून तेल घालणार आहे। तेल जास्त घालायचं नाही, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। तेल जास्त झालं तर तुमची चकली तुटेल तेलामध्ये। चवीप्रमाणे मीठ आणि हा चकलीचा मसाला आहे। त्यामध्ये आपण हे पीठ घालणार आहोत। चांगलं व्यवस्थित हलवायचं आहे। जर तुम्हाला पाणी जास्त वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये पीठ ऍड करू शकता, आणि पाणी जर कमी वाटलं तर गरम पाणी घेऊन पण तुम्ही हे पीठ मळू शकता। पण पहिलं सुरुवातीलाच पहिलं पातळ करायचं नाही आहे। थोड्या वेळ त्याच्यावर वाफ काढायची आहे आपल्याला। चांगली एक वाफ आली की गॅस बंद करायचा आणि पीठ थोडं झाकून ठेवायचं आहे 5 मिनिटं। 5 मिनिटानंतर ही उकड आपण काढून घ्यायची आहे एका भांड्यामध्ये। थोडी थंड झाल्यावरच आपण मळून घेणार आहोत। पाणी लागलं तर पाणी घालून घालून मळायचे आहे, लागलं तरच गरज पडली तर। साधारण गरम असेल तेव्हाच आपण ह्याला मळून घ्यायचं आहे। चांगलं व्यवस्थित मळायचं आहे आणि चांगलं व्यवस्थित मळून परत 10 मिनिटं याला झाकून ठेवायचं आहे। बघू शकता तुम्ही याला पाण्याची गरज नाहीये। जर तुमची भाजणी मिक्सरला वाटलेली असेल तर थोडं पाण्याचं प्रमाण लागेल। व्यवस्थित अशी 5 मिनिटं मळायची आहे, जास्त पातळ करायची नाहीये, जास्त घट्ट पण करायची नाही। पण चांगली घट्ट असेल तर त्याला चांगले दाणे दाणे येतात। हिला 10 मिनिटं आपण झाकून ठेवणार आहोत। 10 ते 15 मिनिटानंतर परत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। चांगले कारण सर्व मसाले सर्व व्यवस्थित लागले पाहिजे। हा चकलीचा साचा आहे, त्याच्यामध्ये ही चपटी घालायची आहे। त्याला तेल लावून घ्यायचं, आतून तेल थोडंच लावायचं, थोडं जरासं। मी असे मळलेले चांगले छोटे छोटे गोळे करायचे। व्यवस्थित असे आपण दाबून भरायचं आहे चांगलं। असं पीठ भरून आपण त्याची आता चकली पाडणार आहोत। आणि हा तोडलेला भाग आहे तो इथं चिटकवायचा, आणि हा आतला पण थोडासा। अशा आपण त्या सर्व चकल्या पाडून घेणार आहोत। तेल आपलं आता चांगलं तापलं आहे, जास्त पण कडकडी तापवायचं नाहीये तेल। एका बाजूने चांगल्या शेकल्या 2 मिनिटं की आपण पलटी करणार आहोत।
मध्यम आचेवर त्यांना शेकवायचं आहे, म्हणजे चांगल्या आतून शेकतात पण नाही मी मोठा गॅस करून शेकवल्या तर आतून कच्चा राहणार, मग नरम पडतील द्या। दोन्ही साईडने व्यवस्थित शेकल्या की आपण त्यांना काढून घ्यायचं आहे, जास्त पण लाल करायचा नाही। एका डिश मध्ये असा झारा ठेवला तर त्यातलं तेल सगळं निकळतं खाली। अशा आपण सर्व करून घेणार आहोत, लगेचच पलटी करायची नाही नाहीतर ते तुटून जातील सारखा झारा लावला तर। एकदा चांगल्या वाजून शेकल्या की नंतरच आपण पलटी करायची आहे त्यांना। अशा ह्या आपल्या चकल्या तयार झाल्या आहेत, बघू शकता तुम्ही कशा खुसखुशीत झाल्या आहेत त्या। अशी जर आज तुम्हाला चकलीची रेसिपी आवडली नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते। थँक्यू।